अशी चर्चा लोकसभेच्या वेळी सुद्धा होती. पुढे काय झालं आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे आताही काही होईल वेगळं काही होईल असं नाही. कोणी किती देव पाण्यात बुडून बसू द्या, महाविकास आघाडी मस्तपैकी कॉन्क्रीट होणार आणि पुन्हा निवडणुकीत एकत्र येऊन जिंकणार. काल आचारसंहितेची घोषणा झालेली आहे, निवडणुकींची घोषणा झालेली आहे, पण जागा वाटप अद्यापपर्यंत जाहीर नाही झाली. त्याला घाई कशाला, फॉर्म भरायचे तर होईल ना, कशाला काढताय, 4 तारखेला आहे, त्यावेळी घाई करण्याची गरज नाही. आम्हाला कल्पना आहे, आमचे सगळे नेते मंडळी सुज्ञ आहेत आणि ते बरोबर वेळी एक जाहीर करतील. काल एक बातमी आली, त्याच्यामध्ये असं म्हटलं अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, आम्ही मुख्यमंत्री पदाचा त्याग केला, तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं, जागा वाटपाच्या अपेक्षा जास्त ठेवणं या आशयाचं हे विधान होतं. काय वाटतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मुख्यमंत्रीपदी मिळेल का? बरं झालं त्यांना त्यागाची आठवण झाली. खरं तर शिवसेनेच्या त्यागामुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आहे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी यांना खांद्यावर घेतलं, पण ती भाजपची मुळात विकृत मनोवृत्ती आहेच ना. म्हणजे 2014 सत्तेवर आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी ताबडतोब शिवसेना, म्हणजे मूळ शिवसेना, आमची जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, वंदनीय शिवसेना, ती शिवसेना तिच्यावर त्यांनी युती तोडली होती. आता यांना कळेल की यांचा वापर कसा होईल. खरं तर अमित शहांनी यापूर्वीच एक विधान केलं होतं, त्या विधानात ते असं म्हणाले होते की 2029 निवडणूक भारतीय जनता पार्टी एकटी लढेल आणि एकटी जिंकेल. तेव्हाच त्यांनी आदरणीय उद्धवजींच्या शब्दात एक्सपायरी डेट जाहीर केली होती. मी अगोदर पण बोललो होतो की व्हेंटिलेटरवर आहेत म्हणून. त्यामुळे आता एक लक्षातच येईल आपल्याला की झाला, तुमचा वापर झालेला आहे, आता तुम्हाला बाहेर काढणं आवश्यक आहे. ती त्यांनी त्यांना सांगून टाकलं वेगळ्या भाषेमध्ये. अमित शहांच्या वक्तव्यानंतर आता बावनकुळे म्हणाले की शिंदेंनी मनमोठं करून मुख्यमंत्रीपद भाजपाला द्यावं आणि त्यांनी त्यागाची तयारी ठेवावी. ते देवाभाऊला विचारा पहिलं कोणाला करायचंय ते. मुळात असं आहे की नाही, यांचं भारतीय जनता पार्टीचा स्वार्थ झालेला आहे, आता तुमची गरज नाही हे सांगण्याची ही वेगळी भाषा आहे. त्याग बी काही नाही, तुमची आता आम्हाला गरज नाही. अहो जे आरएसएसला सांगू शकतात त्यांची आम्हाला गरज नाही, ते यांचं काय घेऊन बसता तुम्ही. महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये आलं तर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल असं वारंवार मागच्या काही दिवसापासून महायुतीकडनं चर्चा सांगितलं जात असत. त्याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं की जर लाडक्या बहिणीला कोणी टच करायला गेलं तर करेक्ट कार्यक्रम झाला. अरे वा, तुमचाच करेक्ट कार्यक्रम जनता करणार आहे. बहिणी हुशार आहेत सगळ्या, नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स झालेत, कळलं का? बहिणाबाईला कळतं आमच्या बरं की आमचा भाऊ बेरोजगार आहे, माझा नवरा बेरोजगार आहे, माझा मुलगा बेरोजगार आहे आणि मला 1500 रुपयात तुम्ही सौदेबाजी करताय का बहिणीची? ही बहिणीची केलेली सौदेबाजी आहे. आम्ही तुला पैसे दिले, तू आम्हाला मत दे. रेवड्या वाटून मत मागणारी तुम्ही लोक, सगळ्या योजनांचे पैसे बंद झालेत ते जरा बघा पहिलं. आणि म्हणून तुम्ही काय करताय, काय करेक्ट कार्यक्रम नाही, जनता तुमचा कार्यक्रम करेक्ट करणार एवढं लक्षात ठेवा. मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही जाहीर करावा आधी, तुमचं बघा आधी काय चाललंय ते, स्वतःच्या बुडाखाली काय चाललंय. त्यांना ती सवयच आहे बरं का, दुसऱ्याचं वाकून बघायचं. सर, काम हीच ओळख म्हणून महायुतीने आता जस्ट रिपोर्ट कार्ड काढलाय, त्यात यंगस्टर्स, महिला, ज्येष्ठ, शेतकरी या सगळ्यांना लक्ष देऊन बोलले की खूप काम केलं गेलंय, पुढे पण केलं. खूप काम केलंय म्हणून बेरोजगार आहेत, खूप काम केलं म्हणून महिलांवरती अत्याचार वाढत आहेत, खूप काम केलं म्हणून कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली आहे, खूप काम केलं म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय. खतांचे भाव जरा पाहिलेत ना आत्ता, आणि 2013 पासून जर 2014 पासून काढलेत आपण तर लक्षात येईल खूप किती काम केलंय ते लोकांना. आमच्या शेतकऱ्यांना MSP तुम्ही देऊ शकला नाही, त्यामुळे सगळीच व्यवस्था. खरं सांगू का, जेव्हा आम्ही म्हणतो की संविधानाला धोका आहे, ती त्यांचं वागणं तुम्ही बघा. न्यायपालिका सुद्धा बाटली हो, न्याय नाही देऊ शकले ते लोक. 2000 गद्दारांच्या संदर्भातली असलेली याचिका सर्वोच्च न्यायालय निर्णय नाही देऊ शकलं, यातच समजून गेलं पाहिजे आपण की न्यायपालिका सुद्धा कुणाच्या दबावाखाली वागते. केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली, त्यामध्ये 150 रुपयाची MSP गव्हामध्ये वाढ केलेली आहे या पुढच्या वर्षासाठी. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे. ते सगळं करणार, सगळ्यावर एवढे येतील बघत राहता तुम्ही. त्या माननीय पंतप्रधानांनाच विचारायचं, सगळं छापायचं.
हो यातली रेवडी कुठली तुम्हाला आवडली ती सांगा. सगळ्या रेवड्या, ते रेवड्यात जसा खर्च असतो माहिती आहे तुम्हाला ना, विक्री विक्री ती निवडणुकी जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी ही विकृत मनोवृत्ती भाजपाकडे आहे, ती ती सातत्यानं प्रदर्शित होते. एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शिंदेंनी 90 जागा मागितल्या, मात्र अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर काय वाटतं 90 जागा? मला पाहिलं, मला माहित नाही त्यांचं काय व्हायचं, ते त्यांना तिकडे होऊ द्या, ज्यांनी पेरलं ते उगवलं शहरात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.